मित्रांनो, तुम्ही जर युट्यूबवर व्हिडिओज बघत असाल मग तुम्हाला संदीप माहेश्वरी नाव माहीत नाही असे होणार नाही. करोडो लोकांना प्रेरणा देऊन त्यांचे आयुष्य बदलणाऱ्या संदीप माहेश्वरीचे लहानपणापासूनचे आयुष्य कसे असेल ह्याचे कुतूहल मला लागले आणि म्हणून या व्हिडिओची निर्मिती झाली. संदीपची खासियत ही आहे की तो तुमच्या आमच्या सारख्या सामान्य घरात जन्माला आलेला मुलगा. आज करोडपती तर झालाच, पण नुसता पैशाच्या मागे न लागता करोडो लोकांना तो यशस्वी होण्यासाठी मार्ग दाखवत आहे. त्यांना नैराश्यातून बाहेर काढायला मदत करत आहे. त्यांना करिअर, व्यवसाय, नोकरीसाठी मार्गदर्शन करत आहे. आणि हो, ते पण अगदी मोफत, म्हणजे एक रुपयाही न घेता. अशा या संदीप बद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. संदीपचे आयुष्य मी तुम्हाला 4 पॉइंट्स मध्ये सांगणार आहे आणि मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही त्याच्या प्रत्येक प्रसंगाबरोबर स्वतःला रिलेट कराल, कारण तो तुमच्या आमच्या सारखाच आहे. आज युट्यूबवर त्याचे अंदाजे 200 आयुष्य बदलणारे व्हिडिओज आहे, 75 लाखच्या वर सबस्क्रायबर्स आहेत, पण त्यांनी युट्यूबचे मॉनिटायझेशन चालू केलेले नाही. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो, युट्यूबवर मॉनिटायझेशन चालू केलं तर दर महिन्याला युट्यूब ज्याचा चॅनल आहे त्याला युट्यूबवर जे ऍडव्हर्टाईज दिसतात त्याचे पैसे देते, पण संदीपने ते बंद ठेवले आहे. आणि ते जर त्याने चालू केले तर संदीपला किती पैसे भेटतील हे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. चला तर मग सुरू करूयात. नमस्कार मित्रांनो, माझं नाव राहुल, शहानपण मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. पहिला पॉइंट, संदीप माहेश्वरीचा जन्म 28 सप्टेंबर 1980 न्यू दिल्ली येथे एका मध्यम कुटुंबात झाला. लहानपणी संदीप खूप खोडकर आणि मस्तीखोर मुलगा होता. तो मुलांबरोबर मारामारी करायचा आणि मार पण खायचा, पण जसा जसा तो शाळेत पुढच्या वर्गात जात गेला त्याचा आत्मविश्वास खूपच कमी होऊ लागला. तो स्वतःला कमी लेखू लागला. शाळेत त्याचे क्वचितच 1-2 मित्र होते आणि एखाद्या दिवशी त्याचा मित्र सुट्टीवर असला की संदीप एकदम घाबरून जायचा. आपण एकटे पडलो आहोत असे त्याला वाटायचे. मग तो लांब झाडाखाली जाऊन डबा खायचा. संदीप त्याच्या एका सेशनमध्ये सांगतो की तो स्वतःला एवढा कमी लेखायचा की त्याचे पॉझिटिव्ह गुण सुद्धा त्याला निगेटिव्ह वाटायचे. त्याला असे वाटायचे, मी एवढा गोरा का आहे, काळा का नाही. त्याचे केस तपकिरी रंगाचे होते, त्याला वाटायचे काळे का नाही. 10वीमध्ये असताना त्याच्या वडिलांचा अल्युमिनियमचा व्यवसाय बंद पडला, त्यामुळे संदीपच्या घरची आर्थिक अवस्था बिकट व्हायला सुरुवात झाली. मग संदीपला वाटू लागले आपण सुद्धा घरात मदत केली पाहिजे. मग त्याच्या घरच्यांनी टाकलेल्या STDPCO बूथवर तो बसू लागला आणि घरच्यांना जमेल तशी मदत करू लागला. दुसरा पॉइंट, 11वीमध्ये असताना संदीपला वाईट मुलांची संगत लागली. मग तो त्या मुलांबरोबर सिगरेट ओढणे, गुटखा खाणे, पान खाणे अशा गोष्टी करू लागला. कसा तरी तो 12वीत गेला. एकदा आपल्या मित्रांबरोबर पानपट्टीच्या एका टपरीवर सिगरेट फुगत असताना त्याने त्याच्या मित्राला विचारले, काय करणार आहे तू 12वी नंतर? तेव्हा त्याचा मित्र त्याला उत्तर देतो, काही नाही यार, 4-5 वर्ष एखाद्या डिग्रीसाठी प्रयत्न करेन आणि समजा काहीच नाही झाले तर वडिलांचा व्यवसाय सांभाळेल. तेव्हा संदीपच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. त्याने विचार केला, मी काय करेल 12वी नंतर? माझ्याकडे ना पैसे आहे, ना माझ्या वडिलांचा मोठा व्यवसाय आहे, आणि मी ह्या मित्रांबरोबर किती दिवस फिरणार? वेळ आल्यावर हे पण मला लात मारतील. संदीप अस्वस्थ झाला. त्याने सिगरेट विझवली आणि लगेच घरी गेला. 2-3 दिवस विचार केल्यानंतर संदीपला जाणवले की आपली घरची परिस्थिती बिकट आहे आणि आपण असेच वागत राहिलो तर आपले आयुष्य वाया जाईल. तेव्हा मग त्याच्यामध्ये एक उर्मी जागृत झाली, मी आयुष्यात काहीतरी करून दाखवणार. तेव्हापासून संदीपने आजपर्यंत सिगरेटला हात लावला नाही. आणि मग 12वीत त्याने अभ्यासात प्रचंड मेहनत घेतली आणि त्याला 85% गुण मिळाले. तिसरा पॉइंट, 12वी नंतर 3 वर्षे MBA करायची संदीपची अजिबात इच्छा नव्हती, कारण त्याच्या घरची परिस्थिती बेताची होती. त्याला लवकर असे काहीतरी करायचे होते की इन्कम लवकर चालू होईल. मग त्याने 1 वर्षाचा प्रायव्हेट कोर्स जॉईन केला. कोर्स करताना त्याने अनेक छोटे मोठे व्यवसाय केले, जसे की लिक्विड साबण बनवणे आणि तो विकणे, पण हे व्यवसाय चालले नाही. त्याने कोर्स सुद्धा अर्धवट सोडला. लोक त्याला हसू लागले. मग त्याने कोरोडीमल कॉलेजमध्ये कॉमर्सला ऍडमिशन घेतले. कॉलेजमध्ये असताना त्याला मॉडेलिंग आणि फोटोग्राफी मध्ये इंटरेस्ट निर्माण झाला, पण मॉडेलिंग मध्ये मॉडेल्सवर होणारा अन्याय बघून त्याला वाईट वाटले. मग त्याने मॉडेलच्या फोटोग्राफीसाठी मॅश ऑडिओ व्हिज्युअल स्वतःची कंपनी चालू केली. ही कंपनी पण त्याला काही दिवसातच बंद करावी लागली. हे सगळे होत असताना संदीपने एक MLM कंपनी जॉईन केली. तिथे तो सेमिनार्स अटेंड करू लागला. तेव्हा एका सेमिनारमध्ये त्याने पाहिले की 21 वर्षाचा मुलगा महिन्याला 2.5 लाख रुपये कमवत होता. हे बघून त्याच्यामध्ये एक विश्वास निर्माण झाला की तो मुलगा करू शकतो तर मी सुद्धा करू शकतो. पण काही दिवसातच या कंपनीतून सुद्धा तो बाहेर पडला. 2 वर्षे कॉलेज केल्यानंतर त्याने कॉलेज सुद्धा अर्धवट सोडले. चौथा पॉइंट,
कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर संदीपने आपल्या दोन मित्रांबरोबर एक नवीन MLM कंपनी चालू केली. कंपनीला रेस्पॉन्स चांगला भेटला, पण 6 महिन्यात पार्टनर्स बरोबर झालेल्या मतभेदामुळे संदीपला बाहेर पडावे लागले आणि त्यात संदीपचे आर्थिक नुकसान झाले. मग संदीपने एक नेटवर्क मार्केटिंग वर पुस्तक लिहिले. ते पुस्तक पण चालले नाही, पण संदीप हार मानायला तयार नव्हता. हे पुस्तक लिहिण्यासाठी संदीपने मार्केटिंग मधली 100 पुस्तके वाचली होती. ह्या ज्ञानाचा उपयोग संदीपला नंतर झाला. पुस्तक फेल गेल्यानंतर संदीपने परत फोटोग्राफी चालू केली. त्याने 7,000 कॅमेरा विकत घेतला आणि फक्त 7 दिवसाचा फोटोग्राफीचा कोर्स केला. 2003 त्यांनी 10 तास 45 मिनिटांमध्ये 122 मॉडेल्सचे 10,000 फोटोग्राफ्स घेतले आणि एक वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला आणि याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली. संदीपचे नाव झाल्यामुळे संदीपला चांगली कामे भेटू लागली. इंटरनेट आणि काळाची गरज ओळखून संदीपने 2005 इमेजेस बाजार वेबसाईट बनवली. पण पहिले 7 महिने ही वेबसाईट एकदम स्लो असल्यामुळे काहीच व्यवसाय झाला नाही. वेबसाईट पूर्ण लोड होण्यासाठी 5 ते 7 मिनिटे घेत, त्यामुळे कस्टमर्सची चिडचिड होत. संदीपने ज्या कंपनीकडून वेबसाईट बनवून घेतली होती ते सांगत की तुमच्या साईटवर इमेजेस असल्यामुळे साईटला वेळ लागतो. संदीपला काय करावे सुचत नव्हते. मग संदीपने स्वतः सलग 8 दिवस ऑफिसमध्ये 20-20 तास काम करून आंघोळला करता प्रोग्रामिंग डाटाबेसचे ज्ञान संपादन केले. आपल्या वेबसाईटमध्ये कुठे कुठे समस्या आहे हे शोधून काढले आणि जी वेबसाईट लोड होण्यासाठी 5 ते 7 मिनिटे घ्यायची ती आता काही सेकंदात लोड होऊ लागली आणि मग कस्टमर्स वाढू लागले. नंतर संदीपने मागे वळून पाहिले नाही. आज संदीपची इमेजेस बाजार ही भारतातली इमेजेस आणि व्हिडिओ असलेली जगातली 1 नंबरची कंपनी आहे. आज या वेबसाईटवर लाखो इमेजेस आणि व्हिडिओ आहे. 45 देशांमध्ये 7,000 क्लायंट आहे. अंदाजे या कंपनीची वार्षिक उलाढाल 100 करोडच्या आसपास आहे. मित्रांनो, संदीप माहेश्वरीने ठरवले असते तर या व्यवसाय क्षेत्रात अजून गुंतवणूक करून बरेच नवीन व्यवसाय त्याला चालू करता आले असते. पण संदीपने देशाचा विचार केला. त्याने देशाच्या युवकांना बदलण्याचा निर्णय घेतला. म्हणून तो आज पूर्ण भारतामध्ये फ्री मोटिवेशनल लाईफ चेंजिंग सेमिनार्स करतो. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्याने जर युट्यूबचे मॉनिटायझेशन चालू केले तर तो वर्षाला 40 ते 50 लाख आरामशीर कमवेल, म्हणजे महिन्याला 4 लाख. पण तो ते करत नाही. त्याचे म्हणणे आहे, तुमच्याकडे गरजेपेक्षा जास्त असेल तर ते त्यांना द्या ज्यांना त्याची जास्त गरज आहे. मित्रांनो, संदीप माहेश्वरीला कोणत्या गुणामुळे यश मिळाले हे मला खाली कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा, कारण की त्यांना सुद्धा कळू दे की तुमच्या आमच्या सारखा एक सामान्य मुलगा आज भारतातला 1 मोटिवेशनल स्पीकर आहे. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.